प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 21 आणि यातल्या डहुळलेला डफ या प्रकरणाचा भाग 1 आज आपण ऐकणार आहोत. गाडगे महाराजांची ऐसपैस धर्मशाळा गोदाकाठच्या अमरधामाजवळ आहे. या धर्मशाळेत अनेक प्रकारचे यात्रेकरू येतात, गोदास्नान करतात, पुण्य जमा करतात आणि आपल्या घरी जातात. जवळून वाहणाऱ्या गोदावरीला हे सारं माहीत असतं. या धर्मशाळेस लागून एक टेकडी आहे, तिला कोणी गढी म्हणतात. या गढीत पूर्वज निद्रा घेत होते, आपापल्या वंशावळीतल्या कथा एकमेकांना सांगून झोपत होते. कुणातरी उत्खननकारानं या पूर्वजांची झोप मोडली, त्यानं काही सांगाडे काढले, त्यांच्याशी बोलू लागला. त्यांनाही जे माहीत नव्हतं ते त्यांना सांगता झालं. मातीच्या पिढ्यांचे पिढीजात थर बघू लागला, त्यांचे डोळेच वाचा झाले. त्याच्याजवळून काही अंतरावर असलेली चिता मातीच्या गर्भातला प्रकाश देत होती. चिता आणि माती या दोन्ही सख्ख्या मावशा, एकमेकांना धरून राहणाऱ्या नि बरोबरच जाणाऱ्या. तो उत्खननकार चिताही सहज बघत होता नि मातीलाही गुदगुल्या करत खेळवत होता. खेळता खेळता मातीही मोकळेपणाने त्याला सांगत होती, त्याच्याशी वाद घालत होती. या टेकडीच्या 10-15 पावलांवर काही झोपड्यांची रांग होती. अंगण सारवून स्वच्छ होती. लहान मुलांच्या धुतलेल्या पायाप्रमाणे अंगणात लाल रांगोळी काढलेली होती. त्यामागे तुळशी वृंदावनात काजळी धरलेली म्हातारी पणती कोनाड्यात अदबशीर बसली होती. तिच्या काळेपणालाही प्रकाशाचा दर्प होता. तुळशी एका बाजूनं फुललेली तर दुसऱ्या बाजूनं रोड होती. तुळशीच्या काड्या काहीशा मातीत टेकीला आलेल्या होत्या, काही काड्या मध्येच कटकन तुटल्या. त्या मातीत कधी मिसळल्या ते एकट्या काळालाच ठाऊक. त्याच्या पुढं गवताच्या पेंढ्यांनी शाकारलेली झोपडी होती. झोपडीच्या आत खोलगट दार होतं, त्या दारातून कुणालाही वाकूनच जावं लागे. दाराच्या मधोमध शेंद्र्यानं स्वस्तिक काढलेलं, दाराला कडीच नव्हती. आतमध्ये जमीन सारवलेली, कोपऱ्यात लोखंडी पेटी, त्यावर 2 जाजमं, त्याच्यापासून काही अंतरावर स्टो, काड्यापेटी, तार लावलेली गोडे तेलाची बाटली, त्याच्याजवळ पितळी परात, 2 पितळी वाट्या, 1 गडवा, 1 तांब्याची कळशी पाण्यानं भरलेली, 1 काळ्या शिसवाचा पाट, भिंतीवर पांडुरंगाचा फोटो, त्याला गोपीचंदनाचा टिळा लावलेला, शेजारच्या खिळ्यावर तुळशीची माळ वाऱ्यानं डुलकी घेत होती. घराच्या कोपऱ्यात वारकरी वीणा फडक्यात गुंडाळून उभा केलेला होता. त्याच्याजवळच वारकरी टाळ्यांची थैली, नि त्या थैलीला लागूनच पखवाजाच्या गिट्ट्या काढून तो शांतपणे बसला होता. भिंतीवर लिहिलं होतं, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम. त्यातल्या काही ओळी रंगीत खडूनं लिहिल्या होत्या, काही ओळी पांढऱ्या खडूनं लिहिल्या होत्या. या ओळींच्या मधोमध छोटासा धूसर फोटो होता. फोटोत वारकरी डौलदार फेटा घातलेले भिलाबुवा होते. फोटोतल्या लाईटमुळं बुवांचे डोळे दिपल्यानं फोटोत त्यांचे डोळे बारीक आले. कपाळी गोपीचंदनाचा टिळा, मधोमध बुक्का, गालांवर मुद्रा मिशा पल्लेदार, अंगावर उपरण तुळशीची माळ मुद्दाम सदऱ्यावर रुळत होती, छाती रुबाबदार, फोटोत थोडीशी धूळही आतवर गेली होती, त्यामुळे फोटोग्राफरचं नाव पुसलं गेलं. परंतु भिलाबुवांचा फोटो एकूण रुबाबदार होता. छताच्या दांड्यावर टांगलेल्या कंदिलाजवळ त्यांचा फोटो होता. त्या कंदिलाच्या प्रकाशातही भिलाबुवांचा फोटो चमकत होता. भिलाबुवा साधारण 85 घरात गेलेले, घोटीव काळ्या पाषाणाप्रमाणे बुवांचे शरीर होतं. पिळदार दंड, टपोरे डोळे, सबंद डोक्याला टक्कल पडलेलं, मात्र डोक्याच्या मागच्या बाजूला केसांचं रान उठलेलं, कानाला घट्टे पडलेले, हात रांगडा, सगळी तळ हाताची कातडी राठ, पायांची बोटं वडाच्या फांदीसारखी पसरट नि चिवट, न वाढलेल्या गुलमोरासारख्या आडव्या बांधाच्या बुट्टेश्वर, पण छाती मात्र बाबूळ गाठीव आणि टणक, दाताला तंबाखूची मिश्री, कायम बसक नाक, नाकाचा शेंडा सप्तशृंगीच्या अभेद्य सुळक्यासारखा पुढं आलेला, कानाला थोडेफार केसही घोड्याच्या खुरांसारखे, वारा आला
की चौखूर उधळायचे. भव्य कपाळ, कपाळ आणि टक्कल यांच्या सीमा ठरवणं हाही सीमाप्रश्नच होता. कपाळावर 5 रेषा वेड्या वाकड्या पण थोड्याफार स्पष्ट दिसत होत्या. या 5 रेषांमुळेच की काय बुवांच्या नशिबी पंचपदी आली. कोणत्याही भजनापूर्वी व कीर्तनापूर्वी पचपदी करायची ती भिला बुवांनीच. या 5 रेषांना बुवा खुद्द पंचकडीही म्हणत. प्रारब्ध, प्रसिद्धी, प्रयोग, प्रेक्षक, प्रयत्न ही ती पंचकडी. आपल्या अख्ख्या आयुष्यात आपण जशी पंचपदी जोपासली तशी पंचकडीही जोपासली असं ते नित्य म्हणत. भिलाबुवांचा रुबाब काही विलक्षण होता. भजनी मंडळाचे ते प्रमुख होते. बुवांच्या कुलूप नसलेल्या झोपडीत वाद्य कुशल असतात. वाद्यांना कसलीही भीती नाही, कुणापासूनही भीती नाही. इतका विश्वास असल्यामुळं बुवांजवळ वाद्य ठेवणं म्हणजे आपली मुलं विश्वासानं गुरुजींच्या पाठशाळेत पाठवण्यासारखं होतं. बुवांचा खाक्याच काही और होता. आपल्याच तंद्रीत असत, ह्याचा अर्थ ते बावळट नव्हते. त्यांचं इतर व्यवहारावर फार बारकाईनं लक्ष होतं. कुणाच्या मदतीला धावायचं आणि त्याच्यासाठी जीवाचं रान करायचं हे त्यांच्या रक्तातच होतं. बुवांचा शत्रू जरी बुवांकडे काही मदतीसाठी गेला तर बुवा सारं काही विसरून त्याला सहाय्य करणारच. कोण संकटात आहे हे बुवांना कसं काय कळे कोण जाणे. एखाद्या वेळी बुवा तोरणदारी जाणार नाहीत पण मरणदारी जायला कधीही चुकणार नाहीत. उत्सवाच्या वेळी आपलं काम संपलं की बुवा नाहीसे होणार. त्यांना कोणी सांगितलं तरच ते 4 घास खाणार. नाहीतर कसल्याही प्रकारचा विषाद न बाळगता बुवा पुन्हा आपल्याच धूनमध्ये रंगत झोपडीत जाणार. आपल्या हातानं भाकरी रांधणार, मस्तपैकी झुणका करणार, पांडुरंगाला नैवेद्य दाखवून ताट घेऊन बाहेर जाणार. आपल्या झोपडीच्या आसपास कुणी दरिद्री नारायण असला तर त्याच्या मुखात आधी 2 घास घालणार आणि मग आपण बसणार. भिलाबुवा कसे काय इतके सुंदर जगत होते तेही इतक्या थोड्याशा वस्तूंमधून. त्यांना कशाचा हव्यास नव्हता, तरीही त्यांना माणसाचं व्यसन होतं. माणसांना जोडायचं, कोणाचं तुटत असेल तर तेही जोडायचं. दोघांच्याही आयुष्याचा गाभारा चांगल्या कृतीच्या समस्यांनी उजळून टाकायचा. हे बुवा एवढं मोठं कुठून शिकले? बुवा कोणत्या विद्यापीठाचे पदवीधर होते? एवढा आकाशाचा अर्थ लावण्याचा हा समृद्ध अनुभव बुवांनी कसा काय मिळवला? हे सारे प्रश्न शिकलेल्या माणसांसारखे निवडुंग असतात. ते फक्त शिक्षितांच्या मनात निर्माण होतात. कारण शिक्षितांना जगता येत नाही आणि दुसऱ्यास जगवता जगवता स्वतःला सुंदर होता येत नाही. बुवा किती सहज सुंदर व्हायचे आणि होता होता दुसऱ्यालाही सुंदर करायचे निरपेक्षपणे. भिलाबुवांचे वडील कालेबुवा वारकरी पण डफ वाजवण्यात निष्णात. बुवांचं घराणं डफदार. डफ वाजवावा तो बुवांनीच. आमच्या घरात पोरगं झालं की ते हात डफावर घेऊनच येतं. त्याची बोटं दुपट्यातच डफावरच्या हरकाडीसारख्या काड्या होतात. त्यांना मुळी शिकवण्याची गरजच पडत नाही. आम्ही फक्त डफ त्यांच्या पुढे ठेवतो, हरकडी पुढ्यात घालतो, बस तो वाजवत राहतो. आणि वाजवता वाजवता स्वतः घुमायला लागला की त्याला डफ आलाच. डफ आला की हलकडी आपोआप आली. हलकडी आली की टाळ धरलीच म्हणून समजा. नि टाळ आली की तो पखवाजावर बसलाच असं बुवा म्हणायचे. बुवा बोलायचे गोदावरीच्या पाण्यासारखं नितळ. कुणीही आत घुसावं नि तृप्त होऊन बाहेर यावं. आत एक नि बाहेर एक अशी चक्क्या पंज्यांची वटवाघुळ तिथे नसायची. म्हणून बुवांचं नि गोदावरीचं फार फार जमायचं. रामनवमीच्या उत्सवात रोज सकाळी कालेबुवा डफ वाजवीत. राम मंदिराच्या बाहेरच्या आवारात असलेल्या गोमुखीजवळ बुवांचं आसन होतं. ब्रह्मवृंदांच्या अभिषेकाला रंगीत पाठ, पण बुवांना मात्र पूर्वीपासून चालत आलेला एक तुटका पाठ होता. या पाटाच्या पार फळ्या फळ्या झाल्या होत्या. पुजारी दुरूनच त्या पाटावर हळद कुंकू काढी, पाणक्याला बोलवी, तो त्या पाटाला धुवून त्यावर स्वस्तिक रेखाटी, स्वस्तिकाच्या मधोमध अक्षता टाकी, त्यावर एक बारीकशी काळी किडलेली सुपारी ठेवी. कालेबुवा पाटावर उभे राहत, पुजारी त्यांच्या दिशेनं कुंकुवाचं पाळ करी. बुवा त्या पाळ्यातून डफास हळद कुंकू लावत. पुजारी दुरूनच आरती ओवाळी. मग संस्थानचे मुख्य विश्वस्त येत, त्यांचा हुकूम होई सुरू करा. कालेबुवा डफावर थाप मारत हलकडीवरच्या काड्यांसारखा हात करीत, कडक धिकचित थाप मारीत.
बुवा थापीला टाप असा शब्द वापरीत. कडकड 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 असा नाद घुमे. मंदिरात सर्वच आवार नादमय होई. हलकडी कधी उचलीत आणि डफ कधी ठेवीत हेही लोकांना कळत नसे. खूप लोक जमायचे. हलकडी एकदा का फिरायला लागली की नुसती हातावर गरगरा फिरायची. गाभाऱ्यात असलेल्या ब्रह्मवृंदांचा एकादशनीचा आवाज कुठच्या कुठं जाई. आवार हलकडीनं फिरे, पान न पान घुमे, झाडही हलत. कालीबुवा म्हणत, पुजारी महाराज परसाद द्या. पुजारी बुवा म्हणत, अरे देतो म्हटलं ना, जरा थांबा की. आता लई येळ थांबलो बघा, पोरग बी कट्टळलं. मग आम्ही काय हातावर हात जोडून बसलोय का? पुन्हा काम आहे म्हणून छान विनंती केली. दादा, यो आपला मान आहे ना? भिलाबुवांचा प्रश्न. हा मग, अरे मागच्या 7-8 पिढ्या हितच गेल्यात. मग तुम्ही परसाद कशासाठी मागताय? तो आपला हक आहे. कर मांगा, फार माजलाच वाटत. ही काय तुझी जागिरी आहे? अरे बाटा, जास्त बोललास तर थोबाड फोडीन. यो आमचं वतन आहे, वतन. हा, तू काय तुझ्या बाण परसाद दिलाच पाहिजे. असं भिलाबुवानं पुजाऱ्याला सुनावताच काळेबुवांनी त्याच्या गालफडात खाडकन दिली आणि म्हणाले, खोदरीच्या त्या रामरूप आहेत, त्यांना असं बोलताना तुझी जीभ कशी झडत नाही? यो असं आज पावे तो आपल्या घराण्यात कुणी बी बोलला नाही. आपण आपल्या जीभा बी गंगार्पण केल्यात. परसादासाठी माझ्या बापाबरोबर मीही असाच उभा राहिलो. तू माझ्या पोटी डाग निघालास, डाग. करंट्या, अरे लोटांगण घाल, लोटांगण. भिलाबुवानं नमस्कार केला. कालेबुवांनी त्याला पुन्हा काठीनं फोडला, पण भिलाबुवानं हुकच चूक केलं नाही. लोक मध्ये पडले, त्यामुळं कालेबुवाला जास्तीच चेव आला. त्याला वाटलं की पुजारी आता तरी आपणाला प्रसाद देईल, पण पुजारी पार पोचलेला होता. तो देवापुढे येणाऱ्या खवट नारळाची वाट बघत होता, आणि त्या खवट नारळच त्यानं कालेबुवाला द्यायचं ठरवलं. काही वेळानं ते नारळ आलं. पुजाऱ्यानं कालेबुवाच्या पुढ्यात फेकलं. बुवांनी अति प्रेमानं ते आपलंच केलं. त्यावरची कुंकवाची पुडी मस्तकी लावली. नारळास चिकटलेलं तुळशीचं पान भिलाबुवाच्या मुखात घातलं. भिलाबुवानं ते गुपचूप तोंडात घातलं. कालेबुवा पुजाऱ्याला म्हणाले, महाराज मानाचं फेटा राहिलाय. आता फेटा बिटा विसरा बुवा, महागाई कसली खाते सर्वांना. आता आम्ही तुम्हाला काय शिकवायचं? ही मानाची जागा आपण आपल्या हातानं मोडू नये. नका 32 फेटा घालू, 28 घाला. आम्ही त्याला ठिगळं लावून वाढून घेऊ. अहो दादा, अरे त्याच्या बाच काय बी जात नाही आत. लोक देत्यात, त्यो कोण देणार? आपल्या रामदास स्वामींनी म्हटलंय ना, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. ये रामाचं देणं आहे ते आपण त्यांच्यापासून हिसकवलं पाहिजे. ये महाबदमाश आहेत. भिलाबुवाच्या ह्या म्हणण्यावर कालीबुवा चिडला नाही. तो मुख झाला, पण आतल्या आत बोलत राहिला. आपला पोरगा म्हणतोय ते खरंय, त्याच्या मनालाही ते लागलं. घरी आल्यानंतर मुलावरनं सावलीच्या स्पर्शासारखा मायेचा हात फिरवला. मुलगा नारळातल्या पाण्यासारखा फुटला. तो खूप बोलला. कधी कधी त्याची भाषा कळत नव्हती. त्याचा भाव अंगावर येत होता. भिलाबुवांनी मोठे झाल्यावर रामनवमीच्या मानाचा फेटा घेतल्याशिवाय उठायचं नाही असा हिय्या धरला. त्यामुळंच आता पुजाऱ्याचा नाईलाज झाला. कालेबुवा वय माना परत्वे पिकलं पान झाले, आणि एक दिवस सकाळीच या पानानं आपणहून गोदावरीला मिठी मारली. रामरायात एकरूप झाले. कालेबुवांनी काय कमवलं हे या घटकेला समजलं. हजारो लोक फुलांप्रमाणे गोळा झाले. भिलाबुवांनी सारं काही यथासांग केलं, पण अश्मात्याग करताना बुवा पोरहून ओक्साभोक्षी रडले. श्रोते हो, डहुळलेला डफ
या प्रकरणातल्या कालेबाबांची उभी हयात राम मंदिरात डफ वाजवण्यात गेली. डफ वाजवण्यात कालेबाबा अतिशय तरबेज होते. त्यांच्यासारखा डफ कुणीही वाजवू शकायचं नाही. राम मंदिरातली ही डफ वाजवण्याची परंपरागत सेवा त्यांना मिळाली होती, पण त्याचबरोबर मानाच्या फेट्याचा मानसुद्धा मिळाला होता. पण त्यावेळच्या कर्मट जातीभेदाच्या विचारसरणीनं तो डावलला जात होता. कालेबाबांचा मुलगा भिला ह्याला ते सहन झालं नाही. तो अतिशय पोट तिडकीनं या प्रकरणाला विरोध करत होता. जे हक्काचं आहे त्यासाठी विनंती करणं त्याला मान्य नव्हतं. कालेबाबांनाही ते पटत होतं, पण हे सगळं झुगारून देण्यासाठी, डफ वाजवण्यासाठी हातात जेवढं बळ होतं तेवढं बळ कदाचित त्यांच्या मनात नव्हतं. पण भिलाबाबांकडे ते होतं. कालेबाबांनी हे मानहानीचं जिणं स्वतःच संपवलं. भिलाबाबाला मात्र हे मानहानीचं जिणं झुगारून मानानं जगायचं होतं. त्यामुळं आता यापुढे जातीभेदाच्या या अनिष्ट प्रथेला छेद देण्यात भिलाबाबा यशस्वी होतो का, तो त्यासाठी काय करतो, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी डहुळलेला डफ या प्रकरणाचे पुढचे भाग ऐकणं क्रमप्राप्त ठरतं. श्रोते हो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.